पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये महाभारत सुरू झालंय. या पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय. बाबतीत उद्या अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपलं संपूर्ण वजन मोदींच्या पारड्यात टाकल्यानं अडवाणींच्या नाराजीची दबाव तंत्र व्यर्थ ठरतील अशी चिन्ह आहेत. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादानं मोदी यांचा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राजतिलक जवळपास नक्की आहे. पण मोदींचा हा रथ सध्या अडवाणींनी अडवून धरलाय. अडवाणींचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते त्यांची मनधरणी करतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग हे स्वतः अडवाणींच्या नागदुऱ्या काढण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र अडवाणी आपल्या हट्टावर कायम आहेत. मोदींना पाठिंबा देण्यास माझा आतला आवाज मला परवानगी देत नाही. त्यांच्याकडे नेतृत्वाची सूत्र दिल्यास 2014 निवडणुकीत भाजपचं पानिपत नक्की आहे असं अडवाणींनी शिष्टाई करणाऱ्यांना सांगितल्याचं समजतंय. दरम्यान मोदींच्या उमेदवारीला एकटे अडवाणीच नाही तर अन्य महत्वाच्या नेत्यांचाही विरोध असल्याचं कळतंय. यावरून भाजपमध्ये सध्या सरळ सरळ दोन गट पडलेत. राजनाथ सिंग, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, अरुण जेटली, अनंत कुमार, थावरचंद गेहलोत, रामलाल यांचा मोदींना पाठिंबा आहे. तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांचा मोदींना विरोध आहे. परंतु भाजपमध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत असं स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिलंय. भारतीय जनता पार्टी में कहीं पर कोई विवाद नहीं है. भारतीय जनता पार्टी में जो भी फैसला कहीं कोई प्रॉब्लम नहीं है, बस इतना ही मैं कहना चाहता हूँ. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या बाजूनं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे उघडपणे मैदानात उतरलेत. नरेंद्र मोदींच्या बाजून असलेलं जनमत अडवाणींच्या लक्षात येत नाहीये असा भडीमार सुशील मोदींनी केलाय. जनता के लफ्ज को समझने और कहीं पर कुछ चूक हो रही है और हम लोग ये उम्मीद करते हैं कि ऐसे समय में जिस तरह से अडवाणी जी ने अटल जी के नाम की घोषणा की थी उसी प्रकार और अडवाणी जी को आगे आकर भाजपमध्ये सुरू असलेल्या या घडामोडी पाहता पक्षात एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट होतंय अशी टीका सुधींद्र कुलकर्णी यांनी केली आहे. इट शोज दॅट देर इज नो युनॅनिमिटी इन द पार्टी. सो हिअर इज अ लीडर हु इज सोशली पोलरायझिंग अँड हु इज नाऊ पोलराइज हिज ओन पार्टी. सो द क्वेश्चन दॅट द पीपल ऑफ इंडिया आर बिगिनिंग टू आस्क is can such a leader who is not the unquestioned leader in his own party run a smooth stable effective government. एकीकडे विचारांची वचनबद्धता तर दुसरीकडे संघटनेतल्या नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव यामुळे पार्टी विथ डिफरन्स आता पार्टी विथ डिफरन्सेस बनली आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे जनता काँग्रेसला भेटली आहे. पण काँग्रेसला पराभूत करण्याची सुवर्ण संधी भाजप मतभेदांमुळे गमावणार अशी चिन्ह आहे. इतिहासातून वर्तमानाकडे आणि वर्तमानातून भविष्याकडे असा मंत्र दीनदयाळ उपाध्याय यांनी दिला होता. अडवाणी हा भाजपचा इतिहास आहे आणि मोदी हे वर्तमान. पण आजचं वर्तमान पक्षाच्या भविष्यासाठी आश्वासक नाही असं चित्र भाजपमध्ये दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.